व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला धर्मवीर कधीच नव्हते ते स्वराज्य रक्षक होते या अजित पवारांच्या विधानानंतर राज्यात भाजपने ठिकठिकाणी थीक आंदोलन सुरू केली या वादात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेतली आणि एक वादग्रस्त विधान केलं संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर होतं जर औरंगजेब क्रूर असता त्याने मंदिर तोडलं असतं असं विधान आव्हाडांनी केलं आपली चूक लक्षात आल्यावर औरंगजेब क्रूर होत असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सार्वासारव करण्याचा सा प्रयत्न केला आव्हाडांच्या या विधानानंतर मात्र राजा विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली पाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय विधान केलं होतं आणि पुढे ते काय म्हणाले त्यांना बहादूर गडावरती पहिल्यांदा नेण्यात ने ने आलं त्यांचे डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्ट म्हणजे जे काय म्हणायचंय ते त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबा सारखा क्रूर सुलतान याला एकदाही यश मिळू शकलं नाही म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला जितेंद्र आव्हाडांच्या या विधानानंतर राज्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं जोरदार निदर्शन देखील झाली यानंतर मात्र आव्हाडांनी आणखी एका वादाला तोंड फोडलाय सावरकर आणि गोडवलकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जी वक्तव्य केली आहेत त्यासाठी भाजप माफी मागणार का असा प्रतिसवाल आव्हाडांनी उपस्थित केला आव्हाडांच्या या विधानानंतर हा अधिक चिघळत जाईल मुद्दा असं तरी दिसतय आव्हाड नक्की काय म्हणाले माफी त्यांनी माफी मागावी कसली माफी मागता मागा माफी सावरकर चुकले माफा मागी माफी मागा गोळवळकर चुकले म्हणून तिथे लंपट दारुडे होते आहे तुमची पानावर वाद घालायचा आणि मी आणलेले पुरावे नाहीत ना त्यांच्या पुस्तकात आहे सहा सोनेरी पानं आणि विचारधन या दोन या दोन पुस्तकात नाही ना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आव्हाड्यांचे आक्षेप काय आहेत ते सावरकर काय म्हणाले होते असा दावा करतायत सावरकर त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांना आक्षेपार्ह सवयी असल्याचं लिहिलंय गोळवलकर म्हणाले बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात ते म्हणतात संभाजी महाराज हे आक्षेपार्ह गोष्टींच्या आहारी गेले होते सावरकर म्हणाले शिवाजी महाराजांचा नाकरता पुत्र असंही सावरकरांनी राजेंबद्दल लिहिलेलं हे सगळे आव्हाडांचे आक्षेप आहेत गोळवलकर यांनी बंच ऑफ थॉट्स पुस्तकामध्ये संभाजी महाराज हे आक्षेपार्ह गोष्टींच्या आहारी गेले होते असं लिहिलं होतं आता हे सगळं जिथून सुरू झालं ते होतं अजित पवारांचं विधान राजेंबद्दलचं ते विधान होतं की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हे स्वराज्य रक्षक होते धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक होते त्यांच्या विधानावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं वावगं नाही असं शरद पवार म्हणाले

आणि या सगळ्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजप आमदार राम कदम आम्ही वस्तुता या विषयासाठी जितेंद्र आव्हाडांची सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं मात्र वेळ अभावी बहुधा त्यांनी वेळ दिली नसावी आपण जाऊयात राम कदम यांच्याकडे राम कदम जे आपलं स्वागत आहे साम टी व्हीवरती माझा आपल्याला प्रश्न आहे राम जितेंद्र आव्हाडांना एकीकडे एक भाजप म्हणते की माफी मागा औरंगजेबाच्या मुद्द्याबद्दल संभाजी महाराजांच्या मुद्द्याबद्दल तर जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की गोळवलकरांबद्दल सावरकरांबद्दल भाजपनं माफी मागावी काय म्हणणे आपलं प्रसन्न आवाज येत नाहीये आवाज हे करावा लागेल किंवा मग आपल्याला मला मी मोबाईल वर रिॲक्शन वर घ्यावं लागेल माझा माझा आवाज, आवाज पोहचतोय आता पोहोचतोय आवाज राम कदम पोहचतोय आवाज तुमचा येतोय पण बरेचसे शब्द स्पष्ट नाही आहेत तुमची तुम्ण बेसिक प्रतिक्रिया द्या जितेंद्र आव्हाड या विषयावरची बेसिक प्रतिक्रिया द्या संभाजी महाराज विषयावरची बेसिक प्रतिक्रिया द्या बेसिक प्रतिक्रिया प्रसन्न मला तुमचं कोणतंही विधान ऐकायला येत नाही आपण जर फोनवर येईन मी तुमच्याकडे पुन्हा येईल फोन लावूयात आपण राम कदमांकडे बहुधा आमचा माझा आवाज पोहोचत नाही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया